नमस्कार मित्रांनो, मी शहाण्णव कुळी जर असाल ना तर विचार करा आणि मराठा आरक्षणाचा विषय ना सोडून द्या. शहाण्णव कुळी मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही आहे, कारण त्याचं एकमेव आहे धनगर समाजाला आरक्षण मिळालं, ते बी अर्धवट मिळालं. बौद्ध समाजाला आरक्षण मिळालं, त्यांना फुल मिळालं. आणि दुसरं, जे काही खालच्या दर्जाची जी काही लोकं आहेत, मला असं वाईट नाही बोलायचं, पण ते जे काही समजा आपल्या मराठी समाजामध्ये काही लोकं आहेत ना, ज्यांना आपल्या मराठी समाजानं काही कमी दर्जा दिला, त्यांना आरक्षण भेटलं, त्यांचं उत्पन्न कमी असेल, त्यांना आरक्षण मिळणार आहे. आणि ज्यांचं दारिद्र्यशी घालणं आहे ना, त्यांना पण आरक्षण भेटेल. पण मित्रांनो, शहाण्णव कुळी मराठा आहे ना, ह्यांना आरक्षण भेटणं फार मुश्किल आहे आणि मिळणं फार कठीण आहे, नाही मिळणार. कारण ही बौद्ध समाज, धनगर समाज, इतर मागासवर्गीय लोक आहे ना, मराठी समाजाला आरक्षण मिळवून देणारच नाही आहेत. ती सर्वजण एक होणार आहेत आणि शहाण्णव कुळी मराठ्यांना हा न्याय मिळणार नाही आहे मित्रांनो, नाही मिळणार. म्हणून तुम्हाला सांगतो, ते जारांगे पाटील साहेबाच्या समोर पाठीमागं तुम्ही शेपडी वाकडी करत त्याच्या पाठीमागं धावताय. अरे नका धावू, नका धावू. आणि तुम्हाला वाटतंय का भावनिक होऊ नका तुम्ही, नका भावनिक होऊ. विचार करा या सगळ्या गोष्टींचा, नका भावनिक होऊ. त्या जारांगे पाटलाच्या नुसतं पाठीशी लागतं. आता तुम्ही त्या जागेवर जर असता ना आणि उपोषण केलं असतं, काही केलं असतं, आणि तुम्ही पण त्या सगळ्या गोष्टी, अरे तुमच्या पाठी पण लोक धावले असतील. अभ्यासू प्रवृत्तीनं विचार करा, अभ्यासू व्हा, भावनिक होऊ नका. अभ्यासू प्रवृत्तीनं विचार करा आणि मराठा आरक्षण शहाण्णव कुळीला मिळवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी यूट्यूबर आहे मित्रांनो, मला सगळं हे ज्ञान समजलं, प्रत्येक गोष्टीचा मी अभ्यास केला मित्रांनो. मी सलाम करतो मराठी समाजाला, शहाण्णव कुळी एकत्र या आणि खरा सच्चाईचा नेता आपल्याला हवा, की तो रक्ताचं पाणी करेल, हाडाची काड करेल आणि आपल्या मराठी समाजाला, शहाण्णव कुळीला न्याय मिळवून देईल. अशा माणसाच्या पाठीशी उभं राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शहाण्णव कुळी मराठा. जय हिंदू मराठा. जय शिवराय. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय महात्मा ज्योतिबा फुले. जय सावित्रीबाई फुले. एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज माऊली, श्री स्वामी समर्थ महाराज, सर्वांना आदरणीय आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले त्यांना सर्वांना सलाम. आमच्या शहाण्णव कुळी मराठ्यांना न्याय मिळवून द्या. तुमचं आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.